ओम नमः शिवाय। शिवलीलामृत अध्याय दुसरा। शिवरात्री महात्म्य। मृग आणि व्याधाची कथा। श्री गणेशाय नमः। जेथे सर्वदा शिवस्मरण, तेथे भुक्ती मुक्ती सर्व कल्याण। नाना संकटे विघ्ने दारुण, न बाधती कालत्रयी। जेथे शंकराचे नेहमी स्मरण होते, तेथे काही कमतरता पडत नाही। सर्व विघ्ने दूर जातात व सदैव कल्याण होते व शिवप्रसादाने मुक्तीही मिळते। परिसाला लोखंडाचा स्पर्श झाल्यावर जसे लोखंडाचे तात्काळ सोने होते, शिवनामाचा महिमाही तसाच आहे। ते तुम्ही कसेही घ्या, हसताना घ्या, बोलताना घ्या, काम करताना घ्या, त्यामुळे तुमचे कल्याणच होईल। तुम्ही शिवशंभोला भोलेनाथ, कैलासपती, उमापती असे कोणत्याही नावाने संबोधले तरी शिव तुमच्यावर प्रसन्न होतात। न कळत जरी तुम्ही अमृत प्राशन केले तरी ते तुम्हाला अमरत्व प्राप्त करेल। त्याचप्रमाणे औषध न कळत जरी पोटात गेले तरी ते रोग निवारण करणारच। गवताच्या गंजीवर लहान मुलाने अजाणतेपणी जरी अग्नि टाकला तरी गवताचे भस्म होणारच। त्याचप्रमाणे न कळत जरी शिवनाम घडले तरी ते सर्व दोष जाळून टाकते। विनोदाने, चिडून, रागावून जरी शिवनाम मुखात आले तरी शिवशंकर त्यांचे कल्याणच करतात। कोणी आपल्या मुलांची नावे सदाशिव, नागनाथ, उमेश, महादेव असे ठेवतात, त्यामागे हाच उद्देश असतो की शिवस्मरण होऊन दोष नाहीसे व्हावेत। अत्यंत प्रेमाने शिवस्मरण केले, आदराने शिवाचे ध्यान केले, अन्नदान केले, शिवरात्री उपोषण केले, जागरण व नामसंकीर्तन केले तर महापातके नष्ट होतात। शिवरात्रीस बिल्वदले वाहून शिवपूजन केले तर जन्मोजन्मीची पापे भस्म होतात। शिवशंकरांचे त्रिकाल दर्शन घ्यावे। शिवरात्रीचा महिमा अपरंपार आहे। शिवरात्री हा आधीच पवित्र व महान असा पर्वकाळ आहे। त्यात त्रिकाल शिवपूजन, रुद्रघोष, शिवकीर्तन, उपोषण व जागरण नामस्मरण केले तर शिव उपासकाला अत्यंत पुण्यफळ प्राप्त होते। वसिष्ठ, विश्वामित्र असे श्रेष्ठ ऋषीगण, देवगण, किन्नर, गंधर्व, सिद्धचारण, विद्याधर असे सर्वच शिवरात्रीचे व्रत करीत असत। याविषयी सुरसकथा सुताने शौनकादी ऋषींना सांगितली, ती अत्यंत आदराने श्रवण करा। महर्षी व्यासांनी माघ मासाचे अधिक महत्व सांगितले आहे। माघ मासातील कृष्ण चतुर्दशीला येणाऱ्या शिवरात्रीस महाशिवरात्र असे संबोधतात। सूत म्हणाले, विंध्य पर्वतात एक व्याध म्हणजेच पारधी राहत होता। तो अत्यंत निर्दयी होता। तो मुक्या पशु पक्ष्यांची शिकार करीत असे। त्याने असंख्य अपराध केले होते। एके दिवशी तो पारधी धनुष्य, बाण, पाश, जाळे व इतर शस्त्रे घेऊन शिकारीसाठी वनात गेला होता। वनात जाताना त्याला एक सुशोभित केलेले शिवमंदिर दिसले। तो पावन शिवरात्रीचा दिवस असल्याने तेथे मोठी यात्रा भरली होती। भाविक दर्शनासाठी येत होते। मंदिर खूप सजवले होते। कैलासाप्रमाणे धवल वर्णाचे ते देवालय चांदी सारखे चमकत होते। गगनचुंबी ध्वज डौलाने फडकत होते। रत्न जडित कळस देवालयावर तळपत होते। गाभाऱ्यात शिवलिंग शोभायमान दिसत होते। भक्त यथासांग पूजा व अभिषेक करीत होते। ब्राह्मण रुद्राध्यायाचा घोष करीत होते। काही जण टाळ मृदुंग घेऊन भजन कीर्तन करीत होते। कीर्तन ऐकणारे श्रोते मुखाने हर हर घोष करून टाळ्या वाजवित होते। अनेक सुगंधी द्रव्यांचा परिमळ वातावरणात पसरला होता। घंटांचा नाद घुमत होता। ते दृश्य पाहून तो व्याधही तेथे आला व मनाशी म्हणाला, हे लोक किती मूर्ख आहेत, व्यर्थ द्रव्यांची नासाडी करतात। देवळात दगड आहे, बाहेरही पाषाण आहे, येथे देवपणा कुठला? चांगले अन्न सोडून व्यर्थ उपाशी राहतात। लोक शिव हर हर अशी गर्जना करीत होते। ते पाहून व्याधही चेष्टेने शिव हर हर असे म्हणू लागला।
सहज मंदिराला उजवीकडून वळसा घालून तो घोर अरण्यात निघून गेला. अरण्यात गेल्यावरही तो व्याध चेष्टेने शिव शिव असेच गुणगुणत होता. शिवनामाच्या प्रतापाने त्याची घोर पापे झडत चालली होती. त्या वनात त्याला कोणतीच शिकार मिळाली नाही. सूर्य अस्ताला गेल्याने काळोख पसरू लागला. जणू ब्रह्मांडाच्या करंड्यात काजळ भरले आहे किंवा काळ्या घोंगडीने विशाल मंडप उभारला आहे. अशा त्या अंधाऱ्या रात्री तो पारधी उपाशी राहिला. त्याला अरण्यात भटकत असताना एक सरोवर दिसले. ते सरोवर कमल पुष्पांनी शोभून दिसत होते. त्याच्या काठी एक बिल्व वृक्ष होता. योग भ्रष्ट लोक स्वर्गातून भूलोकी जन्म घेण्यासाठी पुन्हा खाली येतात त्याचप्रमाणे त्या वृक्षाच्या फांद्या उंचावरून खाली वाकल्या होत्या. त्या फांद्यांमधून चंद्र सूर्याची किरणेही खाली येऊ शकत नव्हती, एवढा तो वृक्ष घनदाट होता. तो व्याध त्या झाडावर जाऊन बसला. रात्री कोणीतरी पशु पाणी पिण्यासाठी सरोवरावर येईल म्हणून तो बाण लक्षून बसला. नजरेसमोरील बिल्व पत्रे तो उजव्या हाताने खुडून खाली टाकत होता. त्या वृक्षाखाली ब्रह्मदेवाने स्वहस्ते स्थापन केलेले शिवलिंग होते. व्याधाने खुडून टाकलेली बिल्वदले शिवलिंगावरच पडत होती, त्यामुळे अपर्णानाथ प्रसन्न झाले. त्या व्याधाला अनायसे शिवरात्रीचा उपवास व जागरण घडले. तोंडाने सतत तो शिवनामाचा चाळा करत होता, त्यामुळे त्याला पूजन व स्मरण घडले व त्याचा पापक्षय होत चालला. एक प्रहर लोटल्यावर एक गर्भिणी हरिणी पाणी पिण्यासाठी सरोवरावर आली. ती सुंदर व कोमल होती. तिने दुरूनच व्याध पाहिला, तो तिला यमासारखा भयंकर वाटला. त्याने धनुष्यावर बाण लावलेला पाहून हरिणी बोलू लागली, हे महापुरुषा, मी कोणताही अन्याय केलेला नसताना तू मला का बरे मारतोस? मी गर्भवती आहे, तू माझा वध करू नकोस. माझ्या उदरातील निष्पाप गर्भ मरेल आणि तुला महापातक लागेल. हरिणीचे बोलणे ऐकून व्याध म्हणाला, माझे कुटुंब घरी उपाशी आहे, ते माझी वाट पाहत आहेत. मीही दिवसभर उपाशी आहे. शास्त्राला प्रमाणभूत असलेली वचने तू मनुष्यवाणीने कसे काय बोलतीस बरे, याचे मला आश्चर्य वाटते. तुझ्याकडे पाहून मला तुझी दया येते. तू पूर्वजन्मी कोण होतीस? तुला एवढे ज्ञान कोठून प्राप्त झाले? तू विशाल नेत्री सुंदर हरिणी आहेस, मला तुझा पूर्व वृत्तांत सांग. हरिणी म्हणाली, पूर्वी देव आणि असुर यांनी क्षीरसागराचे मंथन करून जी 14 रत्ने बाहेर काढली त्यात मीही होते. मी रंभा नामक अप्सरा होते. मला पाहून देवादिकांनाही मोह पडायचा. मी स्वर्गातील दिव्य भोग भोगीत असे. तेथे माझ्याशी सौंदर्यात स्पर्धा करणारी कोणीही नव्हती. याचा परिणाम म्हणजे मी गर्वाने उन्मत्त झाले. मी शिवभक्ती सोडली. मी शंकराची पूजा अर्चा नामस्मरण शिवरात्र सोमवार प्रदोष करेनाशी झाले. अमृत प्यायचे सोडून मी मद्यपान करू लागले. मला देवांची संगत आवडेना. हिरण्य नावाचा एक दैत्य होता, मी त्याच्या सहवासात रमले. त्या दुष्टाच्या संगतीने मी शिवपूजनही सोडून दिले. एकदा तो दैत्य मृगयेसाठी गेला होता, तेव्हा माझ्या मनात कैलासावर जाऊन शिवदर्शन घेण्याची इच्छा झाली. म्हणून मी कैलासावर गेले. मला पाहून शंकर क्रोधित झाले व त्यांनी मला शाप दिला, तू महापापिणी आहेस, तू मृत्यूलोकी हरिणी होशील. तुझ्या दोघी सख्याही हरिणी होतील. हिरण्यासुरही तुमच्या बरोबर मृगरूपाने राहील. हे व्याधा, त्यावेळी मी शंकराची क्षमा याचना केली. हे पंचवदना, हे त्रिनेत्रा, हे सच्चिदानंद स्वरूपा, तू अत्यंत दयाळू आहेस. समस्त विश्वाचा चक्रवर्ती सम्राट आहेस. कृपा करून आम्हाला उशाप दे. हे व्याधा, माझी प्रार्थना ऐकून शंकराला करुणा आली. त्यांनी मला उशाप दिला. तुम्ही 12 वर्षे हा शाप भोगाल व त्यानंतर माझ्या पदाला याल. मी गर्भिणी असून माझा प्रसूत काल जवळ आलेला आहे. मी स्वस्थानाला जाऊन बाळाला जन्म देऊन येते, मग तू माझा वध कर.
मी तुला वचन देते, मी परत येईन. तेव्हा व्याध म्हणाला, तू गोड बोलतेस परंतु मला तुझा विश्वास वाटत नाही. नाना प्रकारे खोटे बोलून स्वतःच्या प्राणाचे रक्षण करावे हे प्रत्येक प्राणी मात्रास ठाऊक असते, तरी तू महत पापे उच्चारून येथे परत येण्याची शपथ घे. त्यानंतर हरिणीने दीनवदन करून शपथ घेतली. हरिणी म्हणाली, मी जर माझे वचन पाळले नाही तर ब्राह्मण कुळात जन्म घेऊनही जो नर वेदशास्त्राधिकाचे अध्ययन करीत नाही, सत्य बोलत नाही, शुचित्व पाळत नाही, संध्या करीत नाही, तो अधम होय. जे विष्णू आणि शंकर यामध्ये भेद करतात, साधूंची निंदा करतात, शास्त्राच्या आधारे कलह करतात, अनेक भ्रष्ट मार्गांचे आचरण करतात, अशांना लागणारी सर्व पापे मला लागतील. हे व्याधा, मी तुला अनेक प्रकारची पापे सांगितली, मी जर घरी जाऊन परत आले नाही तर ही सर्व पापे मला लागतील, तरी मला तू घरी जाण्याची परवानगी दे. तेव्हा व्याध म्हणाला, तू घरी जाऊन लवकरच निशा सरण्यापूर्वी ये. त्यानंतर हरिणी म्हणाली, हे व्याधा, तू पुण्य केलेस, तू पुढे शिवपदाला पावशील. मग हरिणीने सरोवरातील जल प्राशन केले व ती स्वस्थानाला गेली. व्याध बेलाची पाने उजव्या हाताने खुडून खाली टाकत राहिला. ती पाने खाली असलेल्या शिवलिंगावर पडत होती. दोन प्रहर रात्र सरली. व्याधाने नकळत केलेली पूजा शिवशंकरांना मान्य झाली. व्याधाचे 7 जन्माचे अर्धे पाप नष्ट झाले. व्याधाला आता शिवनामाची गोडी लागली. हरिणीच्या मुखाने व्याधाने पापफलाचे निरूपण ऐकले होते व शिवरात्रीचे त्याला अनायसे जागरणही घडले. थोड्या वेळाने सरोवरावर कोणीतरी प्राणी आल्याची चाहूल व्याधाला लागली. त्याने धनुष्याला बाण लावला. तेव्हा त्याला एक हरिणी पाणी पिण्यासाठी आलेली दिसली. ती व्याधाला म्हणाली, तू मला मारू नकोस. माझ्या मनात पतीच्या सहवासाची इच्छा तीव्र झालेली आहे. मी पतीला भेटून परत येते. मला आता जाऊ दे. व्याधाला आश्चर्य वाटले आणि तो म्हणाला, तुमचे जीवित्व धन्य आहे, तुम्हाला सर्व शास्त्रे अवगत आहेत, परंतु तू शपथ घेऊन जा. हरिणीने ते मान्य केले व ती व्याधाला परत येण्याचे आश्वासन देताना म्हणाली, विहिरी, तलाव, सरोवरे, देवळे इत्यादी उद्ध्वस्त जे लोक करतात, जे लोक गुरुनिंदा करतात, मद्यपान व दुराचार करतात, मी जर वचन मोडले तर ही सर्व पापे मला लागतील. संत व भक्तांचा द्वेष करणारे, विष्णू व शंकर यांच्या चरित्राची निंदा करणारे, यांच्या माथी जी पापे लागतात ती मला लागतील. गुरु, संत व माता पिता यांची निंदा करणारे, जे अपराध नसताना स्त्रीला शिक्षा करतात, त्यांना अर्धांगवायू होतो. जो दुष्ट बुद्धीने दुसऱ्याचे अन्न पळवतो त्याचा वंश वाढत नाही. हरिणी म्हणाली, अशी अनेक प्रकारची पापे मी जर परत आले नाही तर मला लागतील. यावर व्याध म्हणाला, धन्य धन्य तुमचे ज्ञान. सत्वर येई गृहास जाऊन, वचन दिल्याप्रमाणे तू त्वरित ये. तेव्हा हरिणीने जलपान केले व ती स्वस्थानाला गेली. इतक्यात तेथे जलपान करण्यासाठी एक मृग आला. त्याला पाहून व्याधाने धनुष्यबाण सरसावले. तोच मृग दीनपणे बोलू लागला, माझ्या स्त्रिया पतिव्रता आहेत, तू मला मारले तर त्यांना खूप दुःख होईल. मी त्यांना सांगून व सांत्वन करून येतो. व्याधा, मी तुला शपथपूर्वक सांगतो, मी परत येईन. जे भगवत भक्त देवाचे कीर्तन प्रवचन करत असतात त्यांच्या कथेचा बेरंग करणाऱ्याच्या माथी लागणारी पापे मला लागतील. तीर्थयात्रेत बाधा आणणे, वाटसरूंना लुटणे, वस्त्र व द्रव्य चोरणे असे करणाऱ्याच्या सर्वांगाला व्रण पडतात. मित्रद्रोही, विश्वासघातकी, गुरुला संकटात घालणारे, माता पित्यांचा द्वेष करणारे अशा अनेक प्रकारच्या पापी लोकांची पातके माझ्या माथी लागतील. हे व्याधा, मी तुला वचन देतो. त्यावर पारधी म्हणाला, हे मृगया, तू आपल्या स्वस्थानाला जाऊन त्वरित परत ये. मृग तेथून निघून गेल्यावर पारधी पुन्हा शिवनाम घेऊ लागला.
त्याला शिवनामाची आवड निर्माण झाली। त्या नामाच्या प्रभावाने त्याच्या मनात शिवभक्ती निर्माण झाली। तो सद्गदित झाला व त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। पुन्हा तो बिल्वदले खुडून खाली टाकू लागला। ती बिल्वदले शिवलिंगावर पडत होती। अशा प्रकारे व्याधाकडून चारी प्रहरीच्या पूजा अनायासे संपन्न झाल्या। संपूर्ण शिवरात्री जागर झाला। त्याची सप्त जन्मीची पापे मुळापासून नष्ट झाली। दिशा सरत आली तशी पूर्व दिशा उजळू लागली। अरुणोदय झाला। उगवत्या सूर्यबिंबामुळे पूर्व दिशेने सूर्यरूपी कुंकू भाळी रेखले आहे असे वाटत होते। इतक्यात तेथे तिसरी हरणी आली। व्याधाने तिच्याकडे पाहून बाण रोखला। तोच ती हरणी बोलू लागली, मला उगाच मारू नको, मी माझ्या बाळांना स्तनपान करून येते। त्यावर आता ही हरणी आपल्याला कोणता शास्त्रार्थ सांगते हे ऐकण्यास व्याध उत्सुक झाला। तो म्हणाला, तू शपथ घेऊन जा। तेव्हा हरणी म्हणाली, जो गवताच्या गंजी जाळतो, गावांना आगी लावतो, गायी व तहानलेल्यांना पाणी देत नाही, त्यांना क्षयरोग होतो, जे माता व पुत्रामध्ये व पती पत्नीमध्ये भांडण लावतात, भिक्षेसाठी आलेल्या यतींना भिक्षा देत नाहीत, अनेक प्रकारच्या चोऱ्या करणारे यांना जी पातके लागतात, मी जर परत आले नाही तर ती सर्व पातके माझ्या माथे लागतील। हे हरणीचे शास्त्रार्थ ऐकून पारधी सद्गदित झाला व म्हणाला, तू जलपान करून स्वस्थानाला जा व बाळांना स्तनपान करून त्वरित परत ये। हे ऐकून जलपान करून हरणी स्वस्थानाला निघून गेली। आपल्या बाळांना स्तनपान करून तिने तृप्त केले। पहिली हरणी प्रसूत झाली, दुसरीने पतीची कामना पूर्ण केली। तेव्हा मृगराज म्हणाला, आता आपण सर्वजण व्याधापाशी जाऊ। मग तो मृगराज, तीनही हरणी व त्यांची पाडसे व्याधापाशी आली। व्याधाच्या जवळ आल्यावर मृग म्हणाला, सर्वप्रथम तू मला मार। त्यावर तीनही हरणी म्हणाल्या, शास्त्राप्रमाणे आम्ही पतीच्या अगोदर जाऊ, तू आमचा आधी वध कर। तेव्हा पाडसे म्हणाली, हे पारध्या, आधी तू आमचा वध कर। त्यांचे ते बोलणे ऐकून पारधी सद्गदित झाला। त्याच्या डोळ्यांमध्ये अश्रू वाहू लागले। तो त्यांना वंदन करू लागला व म्हणू लागला, तुमचे निरूपण ऐकून माझे जीवन धन्य झाले, माझी सर्व पापे जळून गेली व माझे शरीर पावन झाले। आता तुम्हीच माझे माता पिता, माझे गुरु आणि माझे देव। हा संसार, बायको, मुले सर्व मला आता व्यर्थ वाटत आहेत। मी केव्हा शिवपदाला पावेन असे मला झाले आहे। पारधी गैवरून ते बोलत असताना अकस्मात तेथे आकाशातून एक दिव्य विमान आले। त्यावर पाच मुखे व दहा भुजा असलेले व्याघ्रांबर धारण केलेले अत्यंत तेजस्वी असे दिव्य शिवगण बसले होते। त्यांचे अद्भुत तेज चहूकडे पसरले होते। किन्नर दिव्य वाद्य वाजवित होती। विद्याधर मधुर आलाप करीत होते, गायन करीत होते, स्वर्गातील देव सुमनांचा दिव्य वर्षाव करीत होते। सर्व मृगांना दिव्य देह प्राप्त झाला। व्याधाने शिवगणांना साष्टांग नमस्कार केला। व्याध मुखाने सप्रेम शिवनाम घेऊ लागला। परिसर लोहाला लागताच त्याचे जसे सोने होते तसा व्याध पंचमुख, दशभुज व तेजस्वी झाला। शिवगणांनी व्याधाला विमानात बसण्याची प्रार्थना केली। मृगही दिव्य रूप धारण करून विमानात बसले। देव व्याधाची स्तुती करू लागले। तो शिवलोकी गेला, त्याला शिवपद प्राप्त झाले। मृग परिवार दिव्य तारकांच्या रूपाने आकाशात झळकू लागला। लोक आजही मृग नक्षत्रातील हे तारे पाहतात। श्रीधर स्वामी म्हणतात, सत्यवती सूत व्यासाने लिंग पुराणात जी रसाळ कथा सांगितली आहे तीच मी मराठीत वर्णन केली आहे। ब्रह्मानंद युक्त होऊन सज्जनांनी ही कथा नित्य श्रवण करावी। धन्य ते शिवरात्री व्रत, धन्य शिवरात्री व्रत महात्म्य कथा। तिच्या श्रवणाने महापातके जळून जातात व ते पुण्यवंत होतात। श्री गुरु ब्रह्मानंद हेच कैलासनाथ, त्यांचे चरण हेच कमल होत। तेथे श्रीधर स्वामी
भ्रमर रूपाने शिवनामाचे गुंजन करतात। शिवलीलामृत हा महान ग्रंथ असून सज्जनांनी अखंड श्रवण व पठण करावे। त्याचा हा दुसरा अध्याय अतिशय गोड आहे। श्री सांब सदाशिवार्पणमस्तु। शुभम भवतु। श्रीधर स्वामी महाराज की जय। भक्ती सुधा चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे। आपल्याला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा।